राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश। सोलापूर शहर महिला राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राचार्य तानाजी सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख प्राचार्य शिवाजी सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, शहर प्रमुख मनोज शेजवाल, दिलीप कोल्हे, जिल्हा प्रमुख चरणराज चौरे, जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश। राष्ट्रवादीच्या अनेक प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी हातातील घड्याळ उतरून शिवसेनेची ढाल तलवार हातात घेतली। आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या आमच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला। जिल्हाप्रमुख या नात्याने मी प्रथमतः त्यांचं स्वागत करतो। आज पंढरपूर येथे आमच्या जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे नामदार तानाजीराव सावंत साहेबांच्या उपस्थितीमध्ये या सर्व महिला भगिनींनी पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करून तो शिवसेनेवर विश्वास दाखवून नव्यानं काम करण्याची त्यांनी जी जिद्द सांगितलेली आहे, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व एकत्रित येऊन एक सोलापूर शहरामध्ये चांगलं संघटन उभा करू। आणि त्यांनी आजवर केलेला कामाचा त्यांचा अनुभव प्रचंड मोठा आहे, कारण आजवर ह्या सगळ्या भगिनी वेगवेगळ्या पदावर कार्यरत होत्या, सामाजिक कार्य असेल पक्षाच्या कार्यात या अतिशय जोमाने झुकून करणाऱ्या काम करणाऱ्या सगळ्या भगिनी आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या वर विश्वास ठेवून ते आज शिवसेनेमध्ये कार्यरत झालेले आहेत। त्यांना राष्ट्रवादीत जो अनुभव आला तो इथं अनुभव येणार नाही, तर त्यांना त्याच्यापेक्षा चांगला म्हणजे एक सन्मानाची वागणूक आणि एक समानतेचं वागणूक देऊन त्यांच्या ज्या काय अडीअडचणी असतील, त्यांनी ज्या लोकांचे प्रश्न घेऊन आजवर काम करत आहेत, त्या सर्व प्रश्न मार्गी लावण्याकरता मी असेल, माझ्यासमोर जे काही पदाधिकारी असतील, माझे नेते असतील, हे आज सावंत साहेबांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे की तुमचे कुठलेही प्रॉब्लेम्स असू द्या, कुठलेही विषय असू द्या, आपण एकत्रित येऊन ते सोडवूयात आणि सोलापूरच्या सगळ्या राजकीय सामाजिक कार्यामध्ये तुमचा सगळ्यांचा सहभाग राहील अशी मी अपेक्षा करतो। त्यांचं मनापासून स्वागत करतो। त्या स्वतः आपली त्यांची ओळख करून देतील। त्यांनी आजवर केलेलं काम आणि भविष्यात त्यांची कशा पद्धतीची वाटचाल असतील ते इथे आपल्याला सांग। राष्ट्रवादी पक्षामध्ये मी आता 15 वर्षे काम केली, एक इलेक्शन लढवलं, कार्याध्यक्षपद तळागाळातून प्रभाग अध्यक्षपासून ते कार्याध्यक्षपर्यंत माझी वाटचाल झाली। आणि त्या वाटचालीमध्ये अध्यक्षाच्या रेसमध्ये आल्यानंतर न भारत जाधव, संतोष पवार आणि सुनीता रोटे यांनी मराठा समाजाची अध्यक्ष करायचं नाही म्हणून आमच्या दोघींवरती अन्याय केला। आणि 5 वर्ष झालं आम्हाला कुठल्याही पदावरती घेतलं नाही। आणि परत अजून सांगितलं पदावरून हे बाहेर काढलं आणि पक्षात कुठल्याही कार्यक्रमाला बोलवत नव्हते। आम्ही स्वतःहून जरी गेलो तरी पण हिला कोण बोलवलं असं तसं त्यांच्यासारखे वक्तव्य होते आणि कुठल्याही मीटिंगला बोलवत नव्हते। आणि आम्ही पक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही पक्षातून बाहेर पडलो। सध्या 8-10 आहेत, अजून महिला येणार आहेत पक्षामध्ये पदभार घेणार आहे। मांडली होती, आमचे लेटर गेलेले आहेत, वरती वरिष्ठांकडे तुम्ही का गेलात म्हणून आम्हाला परत अजून आमच्याशी भांडण घडलं। आम्हाला विचारल्याशिवाय की तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचायचं नाही। प्रवेश केल्यानंतर सुनंदा साळुंके, राष्ट्रवादी दक्षिण विधानसभा अध्यक्ष राजश्री कोडनूर, राष्ट्रवादी शहर मध्य विधानसभा अध्यक्ष मनीषा नलावडे, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष जयश्री पवार, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अश्विनी भोसले, राष्ट्रवादी शहर युती महिला कार्यकारिणी मार्ता आसादे, राष्ट्रवादी शहर महिला कार्यकारिणी शोभा गवळी, राष्ट्रवादी शहर महिला कार्यकारिणी व असंख्य महिला कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश घेतला। याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के, उपजिल्हाप्रमुख संजय सरवदे, उपजिल्हाप्रमुख राजकुमार शिंदे, बाळासाहेब निकम, शशिकांत शिंदे, सर्व पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते।